राज्याच्या इलेक्शन डिक्लेअर झाले, शिवसेना पक्षाची यादी झाली, भारतीय जनता पार्टीची यादी डिक्लेअर झाली, पण सोलापूर शहरात शहर मध्य मतदारसंघ जो आम्ही यादी शिवसेनेकडून लढलो आणि आतासुद्धा तिथं आम्हाला अपेक्षा होती आहे की आम्हाला तिथं उमेदवारी मिळेल, पण ज्या पद्धतीच्या बातम्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला येत आहेत, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी शिवसेनेला गृहीत धरून काही निर्णय सोलापूर जिल्ह्यामध्ये करण्याचा घाट घालत आहे, त्याच्या विरोधामध्ये ही आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आज खास करून सोलापूर मध्य जर शिवसेना पक्षाला सुटलं नाही, तिथं शिवसेना पक्षाचे उमेदवाराला ती जागा मिळाली नाही, आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या कार्यकर्त्याला ती जागा मिळाली नाही, तर सोलापूर लोकसभेतील पाचही जागा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आम्ही शिवसेना पक्षाचे पदाधिकारी लढूच नाही तर त्या जिंकू, आणि नाही जिंकता आल्या तर त्या भारतीय जनता पार्टीच्या पाचही जागा आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही, ही भूमिका आज आम्ही इथं डिक्लेअर करतो आहे. शहर मध्य मतदारसंघात आम्ही आमच्या पक्षाचे उमेदवारसुद्धा डिक्लेअर करणार आहोत, पाचही मतदारसंघात आमचे उमेदवार डिक्लेअर करणार आहेत, आणि जर अजून बी आम्ही नेत्यांना वेळ देतो आहे, भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी सगळ्यांनी आपापल्या परिणाम वर सांगावं, शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही काही गोष्टी फॉर्म भरायच्या थांबणार आहोत, शेवटच्या दिवशी आम्ही फॉर्म भरणार आहे, पण जर दिलं नाही तर आम्हाला कुठलाही पर्याय राहणार नाही, कारण सोलापूर लोकसभेमध्ये 5-6 जागा आहेत, 6 जागापैकी 5 जागा भारतीय जनता पार्टी लढते. म्हणजे हा किती विरोधाभास आहे की एकीकडं एका पक्षाला 5-5 जागा द्यायच्या, आणि ज्या शिवसेनेला इथं आमचे 4-4 आमदार या जिल्ह्यात राहिलेले आहेत तिथं एकही जागा द्यायची नाही. अजितदादा गटाला मोहोळची जागा सुटली, 5 जागांपैकी भारतीय जनता पार्टीचे ऑलरेडी 4 आमदार आहेत आणि अजूनसुद्धा त्यांची हाव संपत नाही, त्यांना उबाडत ना आणून, म्हणजे त्यांच्याकडे उमेदवार नाही आहे भारतीय जनता पार्टीकडं, तर उबाटामधून प्रवेश करून घेतलेले देवेंद्र कोटेला ते उमेदवारी देणार आहेत असं मी ऐकतो. म्हणजे बाहेर न आणून आमच्यावर लादणार आणि परत सांगणार लोकसभेमध्ये तुम्ही भाजपचं काम केलं, विधानसभेत सुद्धा तुम्ही करा, आणि पुन्हा कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला म्हणणार तुमचा पक्षच कुठं आहे. मग आत्ता ही जी लढाई आहे ते शिवसेनेच्या अस्तित्वासाठी सोलापूर जिल्ह्याच्या, महाराष्ट्राशी या गोष्टीचा काय संबंध नाही, पण सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही शिवसैनिक म्हणून जे सगळं काम करतो आहे आमच्या सगळ्यांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. आम्ही सगळ्या जागा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढणार आहोत, आणि जर जिथं एखाद्या वेळेस आमचा उमेदवार कमकुवत असेल तर तिथं आम्ही कुणाला पाठिंबा द्या